नमस्कार मित्रांनो डॉक्टर संग्राम पाटील बोलतो आहे अनेकदा आपण मीडियामध्ये आणि सोशल मीडियातसुद्धा अशा पोस्ट बघतो की रिअल लाईफ हिरो सिंगम लेडी सिंगम किंवा रावडी राठोडच्या नावाने काही लोकांना हे रावडी राठ राठोडचं कॅरेक्टर आहे किंवा सदिओ के महानायक क्रिकेटचा देवता असला आपण ऐकत असतो मला प्रश्न पडतो की ज्या मंडईंना ह्या उपाधी दिल्या जातात ते खरोखर जाता। ते तसे असतात का जसं आपल्याला बाहेरून वाटतं किंवा मीडिया सोशल मीडियामध्ये जसं त्यांना प्रोजेक्ट केलं जातं तर तसे असतात का खरंच सिंगम म्हणून काही ऑफिसर्स असतात का रिअल लाईफमध्ये आणि रावडी राठोडसारखे काही ऑफिसर्स असतात का लेडी सिंगम असतात का की ते भ्रष्टाचाराचे खरंच काळ असतात म्हणजे त्यांच्या अखत्यारीमध्ये ते स्वतः कुठलाही भ्रष्टाचार करत नाहीत कुठलेच हप्ते घेत नाहीत कुठलाही अन्याय राजकीय हस्तक्षेप अत्याचार ते सहन करत नाहीत आणि आपल्या पदाचा पुरेपूर संविधानिक एक त्याचा उपयोग करून जनतेसाठी संविधानासाठी देशासाठी काम करतात असे खरंच असतात का किती असतात आपण ज्यांना सिंगम म्हणून लेबल करून टाकतो पोलीस अधिकाऱ्यांना एखादा डॅशिंग कुठल्या तरी ते करून दाखवतात आणि मग त्याचा गवगवा केला जातो आता मी एक व्हिडिओ बघत होतो सोशल मीडियावर आलेला नुकताच बघितला मी तर त्याच्यामध्ये समीर वानखेडेला सिंगम म्हटलेलं आहे त्यांनी आणि ज्या पद्धतीने हे सगळं दिसतंय की समीर वानखेडेचं पोस्टिंग कशासाठी केलेलं आहे त्या एन सी बीमध्ये की आंतरराज्यीय आंतरराष्ट्रीय अशा प्रकारच्या ज्या टोळ्या आहेत यांचा भांडाफोड करणे आणि समीर वानखेडे कुठल्या पद्धतीची सिंगमगिरी करतोय तर हे दोन ग्रॅम पाच ग्रॅम हिरो हिरोईन आणि आता ज्या पद्धतीने आरोप होत आहेत आणि त्यांना त्या पदावरून देखील त्या जबाबदारीवरून देखील बाजूला केलं गेलेलं आहे काही केसेसमधून हे जे सगळं दिसतं आहे तर हे आ, मला असं दर्शवतं मला असं वाटतं की आपण ज्यांना सिंगम वगैरे असे नावं देतो आणि खूप मोठं करतो मीडियामधून एखादं त्यांचं जो एपिसोड असतो त्याला मीडियामधून खूप मोठा त्यांना अगदी असं पडद्यावरच्या हिरोसारखं जे स्टेटस दिलं जातं ते तितकंसं प्रत्यक्षात लागू होत नाही कारण तसं जर असतं तर मग त्यांच्या अखत्यारीमध्ये पूर्ण भ्रष्टाचार थांबला पाहिजे त्यांच्या पूर्ण जो जो कार्यक्षेत्र आहे त्यांचं जे समजा एस पी असेल तर त्या जिल्ह्याच्या हप्त्यावर नियंत्रण आलं पाहिजे हप्ताबंदी इल्लीगल बिझनेसेस बंद झाले पाहिजेत तिथे राजकीय लोकांची गुंडगिरी दादागिरी ही बंद झाली पाहिजे पण हे काहीच होत नाही तरी देखील ह्या लोकांना सिंगम सिंगम म्हणून मिरवलं जातं तर याचा जरा आपण समाजाने विचार केला पाहिजे ज जे आपण जे विवेक्की लोक आहोत शिक्षित लोक आहोत जाणकार लोक आहोत यांनी विचार केला पाहिजे की हे खरं आहे का की हे केवळ फक्त एक, के एक आपलं प्रतिकात्मक म्हटलं जातं आणि त्यात खरं काही नसतं तर सदियो के महानायक म्हणून आपण म्हणतो अमिताभ बच्चनला तर ता अमिताभ बच्चनने मनमोहन सिंगांच्या वेळी काही ट्विट केले होते त्यावेळी मनमोहन सिंगांच्या सरकारविरोधात आम्ही देखील मी देखील लढलो होतो अण्णा आंदोलन केजरीवाल आंदोलन पण त्यावेळेला पेट्रोल थोडंसं वाढलं म्हणून अक्षय कुमार अमिताभ बच्चन यासारखे लोक अगदी ट्विट करायचे आणि आता पेट्रोल खूप क्रूड ऑइलच्या प्रायसेस कमी होऊन देखील गगनाला भिडलं आणि यातलं कोणीच ट्विट करत नाही तो अक्षय कुमार जो आहे इज अ कॅनेडियन नॅशनल तो मोदीजींसोबत जाऊन आंबा कसा काप चोखायचा की कापून खायचा वगैरे असल्या गप्पा मारतो आणि त्यांच्या फेवरमध्ये सगळे कार्यक्रम करतो सदियो के महानायक पण गप्प बसला कारण त्याचं आता ते मागे पनामामध्ये इन्व्हेस्टमेंट्समध्ये नाव आलं आणि क्रिकेटचा देवता त्याला काँग्रेसच्या शासनामध्ये काँग्रेसमधून राज्यसभेची उमेदवारी राज्यसभेचं सीट मिळालं होतं खासदार झाला होता राहुल गांधीजींच्या पुषमुळे भारतरत्न देखील मिळाला आणि आता आपल्याला अचानक कळतं आहे की अरे याचं तर इल्लीगल इन्व्हेस्टमेंट्स मनी लॉन्ड्रिंग टाईप याच्यामध्ये नाव येतं आहे आणि मग तो जेव्हा शेतकरी आंदोलनासाठी फॉरेनमधले खेळाडू स्टार्स जे ज्यांना खरं सिंगम म्हटलं पाहिजे हे जेव्हा आवाज उठवतात तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये हा लिहितो सरकारच्या फेवरमध्ये म्हणजे हा खरंच देवता वेवता म्हणण्या आहेत का एवढी लायकी आहे का खरं तर भारतरत्न तरी या लोकांना अशा लोकांना दिलं गेलं पाहिजे का खरंच असं भ्रष्टाचारात किंवा इल्लीगल मनी लॉन्ड्रिंगमध्ये नाव आढळलं तर यांचे ही देखील प पदवी जी आहे भारत रत्नासारखे अहोआडचे परत घेतले पाहिजेत या लोकांचे यांची खरं लायकी नाही आहेत दुसरा मुद्दा बिफोर आय फिनिश मला महत्त्वाचा वाटतो हे रोल करणारे जे आहेत तर राहरी राठोड जो रोड आहे रोल आहे सिंगम रोल आहे किंवा चुलबुल पांडे रोल आहेत हे जे रोल त्या पिक्चर्समध्ये करतात हे रिअल लाईफमध्ये ॲक्च्युली हे येतो तर त्या रोलच्या अगदी विपरीत आहेत देशामध्ये दे जे चालतं अन्याय चालतो भ्रष्टाचार चालतो मोठ्या मोठ्या चुकीच्या घटना निदर्शनास येतात पुढे येतात की जिथे जनसामान्य जो आहे आपल्यासारखे जे नागरिक असतात हे म मत व्यक्त करतात आपण नारा नाराजी व्यक्त करतो सरकारला वेटीस धरतो मीडियाच्या विरोधात बोलतो त्यावेळेला ही सगळी मंडळी कुठेच बोलत नाहीत ह्यांनी पडद्यावर जे साकारलेल्या भूमिका असतात या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये ते त्याच्या अगदी विपरीत असतात त्यांना त्यांचा त्यांचा व्यवसाय त्यांचे पिक्चर्स रिलीज करणे किंवा त्यांची जी काय मालमत्ता गुंतवणुकी आहेत त्या सुरक्षित ठेवणे सरकारचं किंवा कुठल्याही सरकारी यंत्रणेचं चा याच्याकडे लक्ष जाऊ नये लक्ष गेलं तरी त्यांनी आपल्याला माफ करावं अशा पद्धतीचे घाबरट हे लोक असतात मात्र पिक्चरच्या पडद्यावर हे असे महाकाय अगदी शूरवीर असल्यासारखे रोल्स या लोकांचे दाखवले जातात मग कोणीही असो अजय देवगण असो किंवा अक्षय कुमार असो किंवा अमिताभ बच्चन असो किंवा कुठलेही हिरो हिरोईन असो प्रत्यक्ष आयुष्यामध्ये ह्यांचा कुठलाही या रोल जे परफॉर्म करतात त्याच्याशी आणि प्रत्यक्ष आयुष्याशी याचा कुठलाही ताळमेळ नसतो त्यामुळे मला एक असं फसव जग वाटतं हे की रिअल जे हिरो आहेत सिनेमातले ते त्यांच्या रिअल लाईफमध्ये तसे वागत नाहीत आणि आपण त्या सिनेमातल्या पात्रांची नावं ज्यांना ॲक्च्युअल लाईफमधल्या दे लोकांना देतो सिंगम बिंगम तेव्हा ते, ते देखील त्यातले बहुतांश लोक प्रत्यक्षात त्यांच्या लाईफमध्ये दे त्यांच्या डे टू डे कार्यपद्धती जी आपण तपासली तर त्याला ती लागू होत नाही कारण तशी लागू झाली असते तर आपल्याला फरक दिसला असता लॉंग टर्म इम्पॅक्ट दिसले असते आय होप माझ्या मनातला हा जो मुद्दा आहे दॅट मेक्स सेन्स त्या बाय